मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कोरेगाव भीमा येथील शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थिती लावली। विजय स्तंभाच्या ठिकाणी येऊन मुंडे यांनी अभिवादन केलं आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या। त्याचप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय विभागाकडून नवीन योजना राबवण्यात येणार असून शेतकरी आंदोलनाला आमचा नेहमी पाठिंबा आहे असे मुंडे म्हणाले। सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करत असताना जनतेची सेवा करत आलो। 2021 या नवीन वर्षाच्या महाराष्ट्रातल्या तमाम 12 कोटी जनतेला मी शुभेच्छा देतो। आजपर्यंत ज्या क्षमतेनं काम करायचो त्यापेक्षा जास्त क्षमतेने महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याचा संकल्प आम्ही हाती घेतला आणि महाविकास आघाडी नक्कीच महाराष्ट्राच्या जनतेच्या ज्या काय अपेक्षा आहेत त्या पूर्ण करेल। नाही नक्कीच काही नवीन योजना आणल्या जाणार आहेत। आम्ही ही परिस्थिती खरंच दुर्दैव आहे की कोविडमुळं संबंध जगभरावर आर्थिक संकट आली त्यामुळे आपल्या राज्यावर पण आली। राज्यावर आल्यानंतर स्वाभाविक आहे की सामाजिक न्याय विभागावर पण या ठिकाणी संकट आली। या संकटातनं बाहेर येऊन नवीन योजना आपण नक्कीच या ठिकाणी आणणार। मी फडणवीसांच्या वक्तव्यावर मी काय बोलतो हे बघा, किसान आंदोलनाच्या बाबतीत आम्ही स्पष्ट भूमिका घेतलेली। आम्ही किसान शेतकऱ्यांच्या आंदोलनासोबत आहोत हे आजही सांगतोय आणि आजपर्यंत शेतकरी ज्या ज्या वेळेस संकटात आला त्या त्यावेळेस आदरणीय पवार साहेबांनी शेतकऱ्याला न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे। मग ते आंदोलनातून असो किंवा सत्तेत असल्यानंतर मंत्री म्हणून असो, म्हणून या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये आम्ही पूर्णपणे त्यांच्या सोबत। ब्युरो रिपोर्ट पुणे।